नमस्कार। आज पौष कृष्ण प्रतिपदा शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाण्यातील आदिवासीचं घर बुलडोझर लावून तोडल्याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे न्यायालयाचे आदेश। जिल्ह्यातील महिला आणि बालकांच्या पोषणाची स्थिती सुधारण्यासाठी JSW फाउंडेशन तसंच राज्य शासनात सामंजस्य करार। आणि समाजापासून न्यायालयापर्यंत सर्वच विकासकांच्या विरोधात बांधकाम व्यावसायिक शैलेश पुराणिक यांची खंत। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। वेटिंग फॉर प्रॉपर्टी प्राइसेस टू कम डाउन? ग्रेट व्हॅल्यू डील्स ऑन होम्स अँड लोन्स अवेट यू इन ठाणे। MCHI Credai presents Thane Property Expo 2014, 17th to 20th Jan 2014, Highland Garden, Dhokali Road, Kolshet, Thane West. Thane Varta Paha Shri Sthanak Vahinivar. Ata Sakai 9:15 Pasun Ratri 9:15 Paryanta Thane Varta, Thaneyatil Pahila Drukshravya Madhyam. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी विकास नियंत्रण नियमावलीचं पालन करून ठाण्याचा विकास करावा, यामुळे येणाऱ्या पिढीला जगण्यासाठी चांगली घरं मिळू शकतील असं आवाहन महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी केलं। ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी 2014 या प्रदर्शनाचं उद्घाटन पालिका आयुक्त आणि महापौरांच्या हस्ते झालं, त्यावेळी आयुक्तांनी हे आवाहन केलं। यावेळी पालिका आयुक्तांनी एकूण परिस्थितीचा आढावा घेताना हे आपल्या सर्वांचं अगदी समाजाचं सुद्धा अपयश असून ठाणेकरांना धोकादायक आणि अनधिकृत घरांमध्ये राहावं लागतंय, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास परिस्थिती बदलू शकते असा आशावादही आयुक्तांनी व्यक्त केला। परवडणारी घरं उपलब्ध झाली पाहिजेत यासाठी पुरवठा वाढवण्याची गरज असून पुरवठा वाढवण्यासाठी चटई क्षेत्र, विकास हस्तांतरण हक्क, योग्य रस्ते अशा सर्वांची गरज आहे। हे झाल्यास सध्याचं चित्र उलट होऊ शकतं असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला। काही बांधकाम व्यावसायिकांनी पालिकेत होणाऱ्या दिरंगाईमुळं प्रकल्पाचा खर्च वाढतो आणि शेवटी त्याचा खर्च हा ग्राहकालाच भोगावा लागतो, यासाठी प्रकल्पांना मंजुरी अधिक गतीनं मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती। याचा उल्लेख करत पालिका आयुक्तांनी सांगितलं की विकास उशिरा झाला तरी चालेल, पण तो योग्य तऱ्हेनं झाला पाहिजे। पालिका प्रशासन बांधकाम व्यावसायिकांना मदत करायला सदैव तत्पर आहे। सगळेच बांधकाम व्यावसायिक अयोग्य काम करतात असं नाही, पालिका प्रशासनालाही चांगलं कोण आणि वाईट कोण याची कल्पना आहे। बांधकाम व्यावसायिकांसमोरील अडथळे दूर करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे, मात्र नवीन नियमावलीबद्दल बांधकाम व्यावसायिकांच्या मनात भीती आहे। ही भीती दूर करण्याचा प्रयत्नही पालिका आयुक्तांनी केला। बांधकाम करताना आजूबाजूला जाण्यासाठी जागा, अग्निशमनाची सुविधा अशा गरजा पूर्ण करणं आवश्यक आहे। कोणत्याही परिस्थितीत आरोग्य आणि अग्नीबाबत तडजोड करू नये असं पालिका आयुक्तांनी सांगितलं। यापूर्वी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शैलेश पुराणिक यांनी बांधकाम व्यावसायिकांसमोरील अडचणींचा पाढा वाचला। सर्वांकडून बांधकाम व्यावसायिकांनाच लक्ष केलं जातं। पर्यावरण, परवानग्या, पालिकेचे अधिकारी, समाजाचे प्रतिनिधी इतकंच नव्हे तर प्रसिद्धी माध्यमांकडूनही विकासकांकडे चुकीचं पाहिलं जात असल्याची खंत यावेळी पुराणिक यांनी व्यक्त केली। अग्नि न्यायालय ही बांधकाम व्यावसायिकांच्या विरुद्ध आहे। न्यायालयाचे काही निर्णय हे बांधकाम व्यावसायिकांच्या विकासात अडथळे ठरत असल्याचंही शैलेश पुराणिक यांनी सांगितलं।
चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात 40 पेक्षा अधिक विकासकांचे 300 हून अधिक प्रकल्प विक्रीसाठी उपलब्ध असून सोबत 20 पेक्षा अधिक गृहकर्ज देणाऱ्या संस्थांचा या प्रदर्शनात समावेश आहे. या प्रदर्शनात प्रथमच भिवंडीतील प्रकल्पांसाठी एक खास दालन पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाचं यंदाचं हे 13वं वर्ष आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं कापूरपावडी इथे गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांकडून 35,000 रुपयांचा गुटखा हस्तगत केला असून पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. वापी इथून गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार ठाणे कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी दिवाकर कांबळे आणि शंकर राठोड यांनी कापूरबावडी नाक्याजवळील बस थांब्याजवळ पाळत ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार भारत सिंग ठाकूर आणि नसरुद्दीन अन्सारी हे दोघं या बस थांब्याजवळ आले असता अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडे प्रीमियम राजश्री पान मसाला 2,970 पुड्या, गोवा 1000 जर्दा 1560 पुड्या, ब्लॅक लेबल सुगंधी तंबाखू 5,370 पुड्या, रजनीगंधा प्लेबर्ड पान मसाला 780 पुड्या तर गोवा 1000 पान मसाल्याच्या 1,888 पुड्या असा 35,270 रुपयांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा आढळला. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. महाराष्ट्र कोळी समाज संघ आयोजित भव्य कोळी आगरी आणि मालवणी महोत्सव, आगरी कोळी समाजाची परंपरा दर्शवणारा दिमाखदार महोत्सव, वाद्यवृंद, लावणी, नृत्य यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, ठाणेकर तरुणींच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेची ओळख करून देणारी मिस ठाणे ही सौंदर्य स्पर्धा, हिंदी आणि मराठी चित्रपटातील कलावंतांची उपस्थिती आणि परफॉर्मन्सेस, महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून दररोज पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी, ज्येष्ठांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि बच्चे कंपनीसाठी बरीचशी खेळणी. खास आगरी कोळी आणि मालवणी खाद्य संस्कृतीची ओळख करून देणारी खाद्य जत्रा दिनांक 18-26 जानेवारी 2014, स्थळ स्वर्गीय अनिल शंकर जाधव मैदान वृंदावन बसस्थानकासमोर ठाणे पश्चिम. महाराष्ट्र कोळी समाज संघ आयोजित भव्य कोळी आगरी मालवणी महोत्सव, सौजन्य अनंत तरे अध्यक्ष महाराष्ट्र कोळी समाज संघ, माजी आमदार आणि महापौर ठाणे. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. Waiting for property prices to come down? Great value deals on homes and loans await you in Thane. MCHI Credai presents Thane Property Expo 2014. 17th to 20th Jan 2014, Highland Garden, Dhokali Road, Kolshet, Thane West. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. जिल्ह्यातील महिला आणि बालकांच्या पोषणाची स्थिती सुधारण्यासाठी JSW फाउंडेशन आणि राज्य शासनात एक सामंजस्य करार झालाय. JSW फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल आणि राज्याचे महिला कल्याण आणि बालविकास विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जिल्ह्यातील सर्व माता आणि 6 वर्षाखालील मुलांवर लक्ष ठेवणं, लसीकरण,
पूरक आहार तसंच इतर जुजबी वैद्यकीय सुविधा आणि आरोग्यदायी सामुदायिक सवयींसंदर्भात दिले जाणारे संदेश यांची उपलब्धता आणि सोयीस्करपणा याची खात्री होऊ शकेल. जन्मवेळेलाच वजन कमी असणं तसंच उच्च आणि मध्यम तीव्रतेच्या कुपोषणाला प्रामुख्यानं जबाबदार ठरणाऱ्या समस्येचं प्रमाण करणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. अर्भक या लहान मुलांच्या मृत्यूचं प्रमाण हा आजही देशातील गंभीर प्रश्न असून या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील प्रत्येक माता आणि मूल सुदृढ बनेल असं JSW फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल यांनी सांगितलं. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी कॉर्पोरेट जगतातील आणखी काही कंपन्यांनी शासनासोबत यावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं उज्ज्वल उके यांनी सांगितलं. पहिल्या वर्षी जिल्ह्यातील 2 तालुके, त्यानंतरच्या वर्षात 6 तालुके आणि तिसऱ्या वर्षात उरलेले तालुके या प्रकल्पात समाविष्ट केले जाणार आहेत. त्यानंतरच्या वर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबवण्यावर भर दिला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. ठाण्यामध्ये नाभिक समाजाच्या वधूवरांसाठी राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. ठाण्यातील पाचपाखाडी येथील ज्ञानराज सभागृहात दुपारी 3 ते 7 या वेळेत उद्या हा मेळावा होणार आहे. पालकांनी विवाह इच्छुक उपवर मुला मुलींना उद्या या मेळाव्यात घेऊन येणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ज्ञानेश्वर शिंदे यांच्याशी 99 675 719 14 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. मारवाडीज इन ठाणे वेलफेअर असोसिएशनतर्फे आयोजित मारवाडी महोत्सवास 1,00,000 लोकांनी उपस्थिती दर्शवली. लडकी बचाओ देश बचाओ या देयकाली या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. राजस्थानी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक LV राठी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मारवाड रत्न 2014 या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या महोत्सवाचं दुसरं विशेष आकर्षण म्हणजे हिंदीचे सुप्रसिद्ध राष्ट्रीय कवी सुरेंद्र शर्मा यांची उपस्थिती. या महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. काल या सोहळ्याची सांगता झाली. ठाण्यातील अतिशय नामवंत आणि वजनदार असलेल्या बांधकाम व्यावसायिकानं एका आदिवासीचं घर बुलडोझर लावून तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाणे न्यायालयानं कासारवडवली पोलिसांना दिले आहेत. ढकुळ धर्मा वाड हा पातलीपाडा इथे राहत होता. त्याची स्वतःची पातलीपाडा इथे जमीन होती. या जमिनीवर त्याचं झोपडी वजा घर होतं. या घरात त्याचा मुलगा आणि इतर नातेवाईक राहत होते. वारली आदिवासी समाजाच्या आणि अशिक्षित असलेल्या कुटुंबाचा फायदा घेऊन या नामवंत बांधकाम व्यावसायिकानं त्यांची जमीन हडप केली. ऑक्टोबर 2013 पर्यंत वाड यांचे कुटुंबीय या जमिनीवर राहत होते. एक दिवशी त्यांना या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात नेण्यात आलं आणि जागा सोडण्याचं फरमान बजावण्यात आलं. जागा न सोडल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील आणि यावर कोणीही काही करू शकणार नाही असा दमही ढकुळ वाडला देण्यात आला. याविषयीच्या तक्रारीचीही पोलिसांनी फारशी दखल घेतली नाही. 15-16 ऑक्टोबरच्या रात्री या बांधकाम व्यावसायिकाची माणसं त्याच्या घरात शिरली आणि त्याचं सामान सुमान बाहेर काढून घरावर बुलडोझर फिरवण्यात आला. न्यायालयापुढे केलेल्या तक्रारीत वाड यानं या सर्व प्रकरणात कासारवडवली पोलिसांचाही सहभाग असल्याचा आरोप केला आहे. अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली असून वाड यानं घर पाडण्यापूर्वीची छायाचित्र तसंच सातबाराचा उतारा आपल्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ सादर केलाय. ठाण्याचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी JP मोहिते यांनी या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्याला तक्रार नोंदवून लवकरात लवकर न्यायालयाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.